नमस्कार मित्रांनो, मी अक्षता देशमुख प्रयाग एज्युटेकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत करते. AMVI 2020 साठी आपण रेग्युलर लेक्चर सिरीज सुरू केली आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील काही विषयांवर 10 MCQs डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, जीवनातील शिकण्याचा क्षण हा शिक्षणाचा क्षण असतो. तर सुरू करूया आजच्या आपल्या या शिक्षणाच्या क्षणाला, म्हणजेच आपल्या या व्हिडिओ लेक्चरला. आपला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. आपले बरोबर उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण, विधवा विवाह, अस्पृश्यता निवारण आणि व्यसनमुक्त यासारख्या अनेक बाबींमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याचमुळे त्यांना सामाजिक क्रांतीचे जनक असेही ओळखले जात होते. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? आपले उत्तर आहे यशवंतराव. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते. 17 मार्च 1884 रोजी दत्तक विधानाद्वारे यशवंतराव कोल्हापूर गादीचे वारस बनले. दत्तक विधानानंतर त्यांचे शाहू असे नामकरण करण्यात आले. आपला पुढचा प्रश्न आहे, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची सुरुवात कोणी केली? आपले बरोबर उत्तर आहे महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांनी 1936 मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ याची स्थापना केली, ज्याचा उद्देश महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणे हा होता. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? आपले बरोबर उत्तर आहे V.रा. शिंदे, म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे हे समाजसुधारक, धर्मसुधारक तसेच लेखकही होते. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ त्यांनी 1933 मध्ये लिहिला होता. आपला पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? आपले बरोबर उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला होता. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेद निर्मूलन यासाठी भजन आणि कीर्तन याचा प्रभावी वापर त्यांनी केला. ग्रामगीता या ग्रंथामध्ये त्यांनी आत्मसंयमाचे विचार मांडले आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, कोसबाड्याच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणी लिहिले? आपले बरोबर उत्तर आहे अनुताई वाघ. अनुताई वाघ या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता आणि शिक्षण तज्ञ होत्या. अनुताईंनी 1933 ते 1944 या कालावधीत बोर्डी येथील बालशिक्षा केंद्र येथे अध्यापिका म्हणून कार्य केले. कोसबाडीच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र अनुताई वाघ यांनी लिहिले होते. आपला पुढचा प्रश्न आहे, संवाद कुमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? आपले बरोबर उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी या बंगालिक साप्ताहिकेची सुरुवात 4 डिसेंबर 1821 मध्ये केली होती. संवाद कौमुदी या शब्दाचा अर्थ बुद्धिमत्तेचा चंद्र असा होतो. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या? आपले बरोबर उत्तर आहे आनंदीबाई उर्फ बया कर्वे. आनंदीबाई कर्वे यांचे पूर्ण नाव गोदाताई हे होते. त्या कर्वेंचे मित्र नरहपंत जोशी यांच्या बहीण होत्या. शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी या आनंदीबाई उर्फ बया कर्वे होत्या. आपला पुढचा प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड जवळ डॅश डॅश या गावी झाला. आपले बरोबर उत्तर आहे टेंभू. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 मध्ये टेंगू कराड जवळील एक गाव जे साताऱ्यामध्ये येते येथे झाला होता. आपला पुढचा प्रश्न आहे, 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण? आपले बरोबर उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे म्हणजेच महर्षी धोंडो केशव यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता.
महाराष्ट्रातील समाजसुधारक असून त्यांनी आपल्या कार्यकर्तीमुळे हा पुरस्कार मिळवला होता. तर हे होते आजचे आपले 10 MCQs. तुम्हाला आमचे लेक्चर कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचावे यासाठी नक्की शेअर करा. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.